वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीच, शिवशाहीच्या विरोधात भाजपची गुंडाशाही, रामदास कदम. हापूसची आवक वाढल्याने दर गडगडले, 2,000 रुपये दराने हापूस उपलब्ध आणि बिग बॉसच्या घरात असतात काळे नवा कर्णधार. सविस्तर वृत्त: 12 वर्षापर्यंतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास नराधमाला फाशीची शिक्षा होणार या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या प्रस्तावानुसार 12 वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा, 12 ते 16 वर्षापर्यंतच्या मुलीवर बलात्कार केल्यास 10 ते 20 वर्षाची शिक्षा मंजूर करण्यात आली आहे. तसेच बलात्काराची प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढली जावीत यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलं आहे. राज्यात भाजपच्या आमदारांकडून खून पाडले जात असून बलात्काराच्या आरोपामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत. गुंडांना पक्षात प्रवेश देऊन शिवशाहीच्या विरोधात भाजपची गुंडशाही असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. शिवसेना हा एकमेव पक्ष सध्या आशेचं किरण दिसत असल्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळेल असा विश्वास शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या 2 दिवसीय आढावा बैठकीसाठी शिवसेना नेते मराठवाडा संपर्क प्रमुख रामदासभाई कदम संभाजीनगरात आले होते. सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना ते म्हणाले, 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदींची लाट होती, ती आता राहिलेली नाही. निवडणुकीत विकासाचं जे लॉलीपॉप भाजपने दाखवलं होतं त्यापैकी एकही काम झालेलं नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवासी बालकांचं कुपोषण, महिला आणि मुलींचे विनयभंग, बलात्कार वाढले असून कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत. उद्योगधंदे बंद पडत असल्याने बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते, त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकत असून शिवसेनेशी युती करणार असल्याचं सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे. शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरत असल्याने शेतकरी आणि गोरगरीब जनता शिवसेनेकडे आशेने बघत आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्यामुळे शिवसेनेचे खासदार वाढतील. आम्हाला उमेदवारांची अडचण नाही आणि निवडून आणण्याची सुद्धा अडचण नाही. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र आले तरी शिवसेनेला कोणताही फरक पडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसापासून बाजारात हापूसची आवक वाढली असल्याने सुरुवातीला 4,000 रुपयांचा शेकडा दर आता 2,000 म्हणजे अर्ध्यावर आला आहे. आणखी काही दिवसात बाजारात हापूसची आवक आणखी वाढण्याची शक्यता असल्याने हापूसचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात बाजारात हापूसची आवक कमालीची वाढली आहे. दर दिवशी मोठ्या प्रमाणात हापूस विक्रीसाठी बाजारात येत असल्याने हापूसचे दर दिवसेंदिवस गडगडू लागले. खेडदापोली मार्गावरील 3 बत्ती नाका परिसरात आंबा व्यावसायिकांनी आंबा विक्रीची दुकानं थाटली आहेत. दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी जाणारे येणारे पर्यटक या ठिकाणी आवर्जून थांबून हापूस खरेदी करत आहेत. हापूसचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे आहेत, त्यामुळे यावर्षी हापूसची आवीट चव चाखणं सर्वसामान्यांना सहज शक्य होणार आहे. बिग बॉसच्या घरातील पहिला कर्णधार विनीत भोंडेचा कार्यकाळ संपल्यानंतर कर्णधारपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता घरातील इतर सदस्यांसोबत प्रेक्षकांना देखील होती. काल अखेर या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. विनीतचा कार्यकाळ संपल्यानं बिग बॉसच्या घरातील नवा कर्णधार म्हणून असतात काळेची निवड करण्यात आली. बिग बॉसनं घरातील कर्णधारपदाचं महत्त्व घरच्यांना समजावलं आणि नव्या कर्णधाराच्या निवडणुकीची घोषणा केली. स्मिता गोंदकर आणि आज काळे यांच्यात कर्णधार पदासाठी रितसर मतदान घेण्यात आलं. मतदान झाल्यानंतर निकाल असतात काळेच्या बाजूने लागला. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या वतीने सुकिवली केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर भारदे यांना सेवानिवृत्तीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सुकिवली केंद्राचे केंद्रप्रमुख या पदावर शंकर भारदे सर हे कार्यभार सांभाळत होते. याची सेवानिवृत्ती काही दिवसातच होणार असून त्याबाबत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या वतीने रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल आणि शिक्षक वृंद यांनी शाल, श्रीफळ आणि सदिच्छा भेटवस्तू देऊन केंद्रप्रमुख श्री भारदे सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख या पदावर असताना ते रोटरी स्कूलला वेळोवेळी मार्गदर्शन करून शैक्षणिक प्रगतीत मोलाचा हातभार लावत होते. शाळेतील विविध उपक्रम
राबवून विद्यार्थ्यांची प्रगती कशी साधावी याचं मार्गदर्शन देखील करीत होते. या सदिच्छा समारंभ प्रसंगी त्यांनी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साध्य केलेल्या शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील विविध क्षेत्रातील प्रगतीबाबत कौतुक केलं. रोटरी स्कूलनं केलेला आत्तापर्यंतचा यशस्वी प्रवास हा कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केंद्रप्रमुख भारदे सर यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या भावी वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. देशातील लाखो महिलांचा मृत्यू धुराच्या त्रासामुळे होत आहे. महिलांना गॅस दिल्या जंगलतोड कमी होईल, घरातील मोठ्या प्रमाणात होत असलेलं प्रदूषण थांबेल, जलद स्वयंपाक करता येईल, महिला निरोगी जीवन जगतील, म्हणून आजचा दिवस हा उज्ज्वल दिवस आहे. उज्ज्वला योजनेमुळे महिलांना चांगले दिवस येतील. देशाचं नेतृत्व करत असताना कोकणला अर्थात माझ्या कार्यभूमीला मी कधीही विसरणार नाही असं केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू म्हणाले. सावर्डे येथील भाऊसाहेब महाडिक सभागृहात लाभार्थीधारक महिलांना LPG गॅस आणि शेगडी वितरण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. बोलताना ते म्हणाले, चूल आणि मूलमध्ये अडकलेल्या महिलांची प्रगती म्हणावी तितकी झाली नाही, म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेची कल्पना मांडली. जगाच्या इतिहासात अल्पावधीमध्ये ही योजना प्रत्यक्ष अंमलात आणली. उज्ज्वला योजनेद्वारे देशभरात गॅस कनेक्शन सगळ्यांना देऊन नवीन जीवनाचा आनंद घेण्यासाठी रस्ता दाखवला. पावसाळ्यात आणि वादळी स्थितीत होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये किनारी गावात सतर्कता राहावी यासाठी जिल्ह्यातील 72 किनारी गावात आपत्ती निवारण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तातडीची उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्तरावर आपत्ती निवारण पथके सज्ज ठेवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या सागरी किनारा सुरक्षा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात सागरी किनारी भागात सुमारे 500 गावे समाविष्ट आहेत. 10 वर्षापूर्वी आलेल्या सुनामी संकटात किनारी गावांमध्ये सर्वाधिक नुकसान झालं. त्यानंतर शासनानं सागरी किनारा सुरक्षा कार्यक्रम सुरू केला. यामध्ये केवळ प्रशासकीय स्तरावर आपत्ती निवारण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता, मात्र आत्ता ग्रामीण पर्यटन योजनेत सागरी सुरक्षा कार्यक्रम किनारी गावांसाठी राबवण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागर या सागरी किनाऱ्या गावांचा समावेश करण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पात्रात मगरीनं ओढून नेलेल्या 14 वर्षीय मुलाच्या शोध मोहिमेला आज पहाटेपासून पुन्हा सुरुवात झाली. वनविभाग 5 बोटींच्या सहाय्यानं मुलाचा शोध घेत आहे. पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात संध्याकाळी 6:00 सुमारास काही मुलं पोहत असताना अचानक एका मगरीनं सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करून त्याला पाण्यात ओढून घेतलं. सागर हा मूळचा बेळगाव इथला असून तो आपल्या मामाच्या गावी आला होता. मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरड सुरू झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत मगर सागरला पाण्यात घेऊन गेली होती. शोध मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती, पण त्यात यश आलं नाही. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटेपासून पुन्हा सांगलीतील कृष्णा बोट क्लबच्या मदतीनं शोध सुरू केला आहे. सैराट चित्रपटानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 2 वर्ष उलटली तरी देखील सैराट आणि आर्ची परशावर प्रेक्षकांचं असणारं प्रेम किंचित भरही कमी झालं नाही. सैराटची यशोगाथा तर सगळ्यांनी पाहिली, पण एक यशस्वी चित्रपट बनवणारी पडद्यामागच्या कलाकारांचं किती योगदान आणि कष्ट असतात, या चित्रपटाची कथा कथन करण्यापासून ते प्रदर्शित होण्यापर्यंतच्या प्रवासात कॅप्टन ऑफ द शिप असलेल्या दिग्दर्शकाची मेहनत लोकांना बघायला मिळत नाही. पण लवकरच झी टॉकीज पडद्यामागचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. झी टॉकीज त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी सैराटच्या नावानं चांग भलं हा कार्यक्रम 29 एप्रिलपासून पुढचे 4 रविवार दुपारी 12 वाजता दाखवणार आहे. शेन वॉटसनच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग राजस्थान रॉयल्सचा 64 धावांनी पराभव केला. 106 धावा करणारा वॉटसन सामनावीराचा मानकरी ठरला. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 5 विकेटच्या मोबदल्यात 204 धावांचं कठीण लक्ष राजस्थानच्या समोर ठेवलं. हे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली आणि 140 धावांवर डाव आटपला. आता पाहूया एक हटके बातमी. त्याच्याकडे वडिलांनी कॅल्क्युलेटर मागितले तर त्यानं स्वतः बनवलेलं ॲप त्यांना सोपवलं. या ॲपच्या सहाय्यानं ते अतिशय सहजपणे कोणतीही आकडेमोड करू शकत होते.
बहिणीला त्यानं ग्रॅपी बर्ड गेम मोबाईलवर खेळताना पाहिल्यावर त्यानं स्वतः यापेक्षाही एक चांगला गेम तयार करून दिला. ही कामगिरी कुण्या प्रथितयश सॉफ्टवेअर इंजिनियरची नसून अवघ्या 13 वर्षाच्या आदित्य चौबे या मुलाची आहे. जॉय सेकंडरी स्कूलमध्ये तो 8वीत शिकतो. त्यानं 82 ॲप बनवले आहेत. आदित्य सामाजिक विषयांवरील ॲप बनवतो. अवघ्या 9व्या वर्षापासून तो ॲप बनवत आहे. तो आज ऑनलाईन आदी कंपनीचा मालकही आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 12 वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीच. शिवशाहीच्या विरोधात भाजपची गुंडाशाही, रामदासभाई कदम. हापूसची आवक वाढल्याने दर गडगडले. 2000 रुपये दरानं हापूस उपलब्ध. आणि बिग बॉसच्या घरात असतात काळे नवा कर्णधार. याचबरोबर खेडवार्ता संपल्या. धन्यवाद.